नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 विशेष घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। होळी शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 28 मार्च रोजी होळीचा सण आहे। कोविड-19 प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साध्या पद्धतीने होळी साजरी करण्याच्या सूचना यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली आहे। तसेच 29 मार्च रोजी धुलीवंदन व 2 एप्रिल रोजी रंगपंचमी, त्यामुळे एकमेकावर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते। परंतु कोविड-19 प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलीवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजऱ्या करण्याच्या सूचनासुद्धा जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी होळी व धुलीवंदन ह्या उत्सवास प्रतिबंध घातला असून 28 मार्चच्या मध्यरात्रीपासून 29 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात येणार असल्याचे प्रस्तावित केले आहे। धुलीवंदन 29 मार्च रोजी आहे। 29 मार्चला सोमवार असल्याने मांस व मच्छी सेवन करणाऱ्या तळीरामांना मात्र नाराजी व्यक्त केली आहे। शिवछत्रपती संघटना दिग्रस दरवर्षी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करत असते। होळीनिमित्त महामृग संमेलनाचे आयोजन सुद्धा करीत असतात। परंतु कोविड-19 कडक निर्बंधामुळे छत्रपती संघटनेने सध्या तरी कोणत्याही कार्यक्रमाच्या रूपरेषा ठरवली नाही। कोविड-19 गेल्या अनेक दिवसापासून पोलीस विभागाचे योगदान मोठ्या प्रमाणात व प्रशंसनीय ठरले आहे। अशातच मूळचे दिग्रसचे व सध्या पुसद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले अतुल दातीर यांनी दिग्रस शहरातील गांधीनगर येथील 16 वर्षीय मुलीला रक्तदान करून माणुसकीचा परिचय दिला आहे। सर्व स्तरावरून अतुल दातीर यांच्या कार्याची प्रशंसा सोशल मीडियावर सुरू असून पुसद पोलिसांची मान उंचावेल असे कार्य अतुल दातीर यांनी केल्याचे सोशल मीडियावर झळकत आहे पोस्ट। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अहिताचे 3 कायदे करण्याचा घाट घातला। त्या काळा कायद्यांना विरोध, तसेच पेट्रोल व डिझेलच्या वाढत असलेल्या भरमसाठ किमती याकरिता दिग्रस येथील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय दिग्रस येथे आंदोलन करून निवेदन दिले। दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शहरात सुरू असलेल्या कोविड चाचणीच्या वेगवेगळ्या अफवांमुळे ग्रामीण भागातील नागरिक दिग्रस शहरात यायला तयार नाहीत। सर्व व्यवसायावर पडला दुर्गामी परिणाम। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 मृत्यूसह आज 2458 पॉझिटिव्ह तर 558 जण कोरोनामुक्त। सर्व 7 मृत यवतमाळमधील, तर 458 पॉझिटिव्हमध्ये यवतमाळ 178, उमरखेड 64, पुसद 57, दिग्रस 32, दारव्हा 25, बाबुळगाव 20, नेर 19, आर्णी व महागाव 15, पांढरकवडा 12, वणी 7, राळेगाव 5, कळंब 4, घाटंजी 3, असे एकूण 458 पॉझिटिव्ह यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत। ह्या होत्या आमच्या आजच्या 10 विशेष घडामोडी। अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।